मित्रांनो, आपलं मराठी शाळेत परत एकदा भागाकार या सत्रामध्ये सुरुवात आहे. कारण दर्शक आपल्याला भागाकारावर प्रश्न विचारतात, कारण त्यांना माहिती आहे सरांना कुठेतरी आपल्याला अडकायचं. नाही तसं नाहीये, सॉरी, नाही नाही, भागाकाराचे प्रॉब्लेम आले की विचारायलाच पाहिजे. मग का बाबा असं, का बाबा तसं, असंच का, तसंच का, ठीक आहे ना, आपण उत्तर देऊया. आपले कोण तज्ज्ञ आहेत, आपण तज्ज्ञाला विचारतो लगेच. मग चला तर आपल्याला दर्शकांनी प्रश्न विचारला, 567 याला 13 ने भाग देऊन दाखवा किंवा द्या. देऊया आपण 567/30. 567/13, ठीक आहे. तर आता आपण जाऊया, म्हणजे आपल्याला हे माहिती की 13 पाढा आपल्याला मानायचा आहे. आता आपण सुरुवात इथून करतो की 13 पाढ्या म्हणजे 5 आहेत का, किंवा 13 पाढा 5 13 आहे का. 13 पासून सुरू होतो. मग आपण काय करूया, ह्या दोन संख्यांना म्हणजे या अंकाला 56 याला भाग द्यायचा. 13 आहे का, 13 2 26, 13 3 39, 53 52, 13 5 65. तर अलीकडे यायचं, मोठ्या संख्येला नाही द्यायचं. 13 4 52, 13 4 52 केला भाग आपला पहिला. इथं लिहायचं 4 आणि इथे लिहायचं 52, मायनस करायचं, वजाबाकी करायची. आता तुम्ही बघा, 6 मधून 2 गेले या ठिकाणी आला 4, 5 मधून 5 गेले या ठिकाणी आला 0. आता वर कोण राहिले का, त्यांना आणायचं खाली. या पाहुण्यांना इथं आणायचं, याच्या समोर इथं बसवायचं. बसवलं, आता झाले 47. परत एकदा पाढा म्हणायचा, 13 पाढा म्हणायचा. 47 आहे का, बघा, 13 आहे का, 13 2 26, 13 3 39, 13 4 52, पुढं ना अलीकडे दे. याच्यापेक्षा छोटी संख्या पाहिजे, हीच पाहिजे की याच्यापेक्षा छोटी. मग 13 1 13, 13 2 26, 13 3 39, 39 ही छोटी आहे. 13 3, मग इथं 3, 13 पाळा 3 पर्यंत म्हणला, इथं आपल्याला संख्या मिळाली 39. आणि या ठिकाणी आपण आता उत्तर काढणार. 39 पुढे माना 40 41 42 43 44 45 46 47 किती आले, 8. इथं आपण लिहून टाकू, या ठिकाणी आपण लिहूया 8 लिहिले. आता बाकी आले 8, बरोबर आहे. आता आपल्याला पुढं जायचंय, आता काय करायचं, इथं पण कोण राहील नाही बाकी. तर मग आता द्यायचं दशाचिन्ह द्यायचं. यावेळेस जर तुम्हाला वरून कोणाला घेऊन यायचं नाही, इथली बाकी आहे, तर त्यावेळेस काय करायचं, दशन चिन्ह द्यायचं. कसं द्यायचं पाहिजे, असं गोल करायचं छोट, ते झालं दशन चिन्ह. आणि या दशन चिन्ह दिल्यामुळे तुम्हाला संधी मिळते. काय संधी मिळते, एक मोठा या ठिकाणी असा अंडा ठेवायची, ठेवला अंडा, अंडा म्हणजे गोल आहे की नाही, आपल्याला भोपळा, या ठिकाणी एक भोपळा ठेवायची संधी मिळते. पण त्याला एक छोटा भोपळा इथं असा टिक करून द्यावा लागतो, दिला. मग आता इथं आपल्याला भोपळा ठेवता आला. आता किती मज्जा आली बघा, आता 13 पाड्यामध्ये 80 आहे का, बघायचं. महाराज 13 1 13 2 26 13 3 13 4 13 5 63 78 इथपर्यंत, बरोबर आहे. 78 ते पुढे आता नाही जाणार पाडा, कारण छोटी संख्या आहे, आपल्या छोटी संख्या. 13 1 13 13 2 26 13 3 39 54 55 13 78 3 7 1 9 नकोय आपल्याला, 78 बरी. मग आता इथं लिहायचं 6, इथं आपल्या गेला भाग 6 आणि इथं लिहिले आपण 78. वजा बाकी करूया आणि मग मज्जा करूया. 78 79 80, इथं आले 2, बाकी राहिली 2. एकदा दर्शन घेतला, विषय संपला ना आपला, झाला ना भागाकार. आपण काही कमी नाहीये, आपण एक्सपर्टला विचारतो, एक्सपर्ट म्हणजे तज्ज्ञ, आहे की नाही. मग समजलं,
हा आहे भागाकार, दशांक चिन्हाचा भागाकार आहे, बाकी काही नाही. थोडस प्रेस द्यायचा डोक्याला, कारण आपण महाराष्ट्रात राहतो, डोकं चालवायचं. करा गणित, भागाकार आणि पात्रा मराठी शाळा. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला तर मग सहकार्य करा, आपल्या चॅनलला खूप सहकार्य करताय तुम्ही, पण आणखीन करा, कारण या वेळेमध्ये आपण घरी राहून अभ्यास करतोय ना, मग घरी राहून थोडस सहकार्य तर करू शकतो आपण. आपल्या चॅनलला आपल्याला पुढे घेऊन जायचंय, तुमच्या सहकार्यामुळे ते होणार आहे. इकडे 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 काय काय बटन आहेत, लाईक आहे, शेअर आहे, सबस्क्राईब आहे, कमेंट आहेत, करून टाकाय आणि निवांत मजा करा, घरी राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.